मर्जीतल्या आमदारांच्या मतदारसंघातच सरकारनं दुष्काळ जाहीर केला आहे अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे पीक विमा कंपन्यांना फायदा होण्यासाठीच सरकार काम करत आहे असा आरोप देखील त्यांनी केला मी सरकारला विनंती केली होती की तुम्ही कर्नाटकाच्या धर्तीवर या राज्यामध्ये दुष्काळ घोषित करा परंतु केवळ आपले आमदार सिलेक्टेड आमदार आणि त्यांना फाय त्याच मतदार त्याच तालुक्यांना दुष्काळग्रस्तीत करून सरकार इथे पण राजकारण करायला निघालं आहे अरे राजकारण शेतकऱ्यासाठी करता काय तुमचे तुम्ही जे खोके आमदार आहेत त्या किंवा तुमच्या मर्जीतल्या आमदारांची मर्जी राखण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी घ्यायचं ठरवलं काय शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुडफेक करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे आणि हे चाळीस तालुके घोषित करताना मला वाटतं की पीक विमा कंपन्यांना मोठा फायदा कारण राज्य सरकार आणि केंद्राच्या तिजोरीतून एकूण जे या पीक विमा पीक विमा कंपन्याला आता जवळपास सात हजार कोटी रुपये वाटले आहेत आणि राज्याला काय केवळ तेराशे कोटी रुपये चौदाशे कोटी रुपये मिळणार आहे ही सगळी परिस्थिती पाहताना यामध्ये कमिशनखोर एजंट खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत आणि ते सरकारमध्ये बसून आहे या कमिशनखोरांना धडा शिकवण आत्ता आवश्यक आहे नाहीतर हा शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा ना ना प्रकारची परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट